सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, स्वाध्याय चौथी आठवडा 18 संपूर्ण प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मराठी विषयाची या मित्रांनो स्वाध्यायामध्ये थोडा बदल झालेला आहे. आता मराठी आणि गणित दोन्ही एकाच आठवड्यामध्ये विषय विचारले जातात. या आठवड्यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये आपण या आठवड्याच्या मराठीचे प्रश्नांची उत्तर बघणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला अभ्यासावा लागेल. मित्रांनो, 16 झुळूक मी व्हावे दा कारे यांची जी कविता आहे ती अभ्यासावा लागेल आपल्याला. ही कविता बघा. प्रश्न पहिला, कवितेचे कवी कोण आहेत? कवितेचे कवी कोण आहे? तर हे बघा, कवी दिले दा कारे, तर आपला नंबर 1चाच पर्याय दा कारे. त्यानंतर कवी सुगंध कोठे कोठे उधळून देतो. मी फक्त उत्तरच वाचतोय मित्रांनो, आपला व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून. तर कवी सुगंध कुठे कुठे उधळून देतो, तर दिशा दिशांमधून कवी सुगंध उधळून देतो मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे तिसरा, कवीला कशाला बोट लावायचे आहे? कवीला बोट कशाला लावायचं आहे? तर कलिकेला, कलिकेला कवीला बोट लावायचं आहे मित्रांनो. प्रश्न चौथा, कवीला काय व्हावेसे वाटते? तर कवीला मित्रांनो झुळूक व्हावेसे वाटते, कवीला झुळूक व्हावेसे वाटते. प्रश्न पाचवा, नदीचा रंग कसा आहे? तर नदीचा रंग कसा आहे? निळा आहे नदीचा रंग. कवितेमध्ये जे वर्णन आले त्यात नदीचा रंग निळा आहे. अंगुली या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा. अंगुली, अंगुली म्हणजे काय? अंगुली समानार्थी शब्द त्याला आहे मित्रांनो बोट. अंगुलीला समानार्थी शब्द काय? बोट. प्रश्न सातवा, कानोसा घेणे या वाक्प्रचाराचा योग्य वाक्यात उपयोग करा. कानोसा घेणे, कानोसा घेणे म्हणजे काय? त्याचा अर्थ माहित पाहिजे आपल्याला. त्याचा अर्थ आहे मित्रांनो अंदाज घेणे. कानोसा घेणे म्हणजे काय? अंदाज घेणे. आता बघूया आपण कोणत्या वाक्यामध्ये येतो कानोसा घेणे वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग. साकेतच्या घरात कोणी आहे का याचा मी कानोसा घेतला, म्हणजे काय केला? अंदाज घेतला, म्हणजे बरोबर आहे नंबर 1. त्यानंतर बघा, सीमा व मीना काय बोलत आहेत याचा राजूने कानोसा घेतला, म्हणजे काय घेतलं? अंदाज घेतला कोणत्या विषयावर गप्पा मारत आहे, म्हणजे 2 नंबर पण बरोबर आहे. आणि 3 नंबर, मांजर दिसताच उंदराने कानोसा घेतला, तर मित्रांनो हे चुकीचं आहे, म्हणून आपला उत्तराचा पर्याय आहे 1 आणि 2 म्हणजे 4 नंबर. 4 नंबरला म्हटलेलं पाहिजे 1 व 2 दोन्ही, तर 4 नंबर उत्तर आपलं बरोबर आहे मित्रांनो. आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो, कंसातील क्रियापदात काय बदल केला असता योग्य वाक्य तयार होईल? सलोनी उद्या मामाच्या गावी जाते, तर भविष्यकाली वाक्य मित्रांनो, तर काय म्हणावं लागेल? जाईल, जाईल असं क्रियापद वापरावं लागेल जातेऐवजी जाईल. मित्रांनो, याच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकात भेटूया. तोपर्यंत